क्रांतिसिंह नाना पाटील रिंगरोडची प्रचंड दुरावस्था झाली आहे आपटेनगर ते प्रतिराज गार्डन दरम्यान एका बाजूला रस्ता आणि दुसऱ्या बाजूला खड्डे आहेत त्यामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत त्याशिवाय रिंगरोड परिसरात जलवाहिनीला गळती लागून शुद्ध केलेलं पाणी वाया जातंय या प्रश्नी लक्ष घालून तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीनं करण्यात आली आहे क्रांतिसिंह नाना पाटील रिंगरोड परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीनं महापालिकेच्या उपायुक्तांना निवेदन देण्यात आलं आपटेनगर नाका ते प्रतिराज गार्डनपर्यंतचा रस्ता एका बाजूला डांबरीकरण आणि दुसऱ्या बाजूला खड्डे अशा अवस्थेत आहे एका वाहनाला साईड देताना दुसरं वाहन खड्ड्यात जातं त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालवणं अत्यंत जोखमीचं चा बनलंय रस्ता खराब झाल्यामुळे अपघात वाढतायत या रस्त्यावरील अपघातांमध्ये दोघांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झालेत रिंगरोड परिसरातील जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे रात्री स्ट्रीट लाईट सुद्धा नसते त्यामुळे अंधारात वाहनं खड्ड्यात जाऊन अपघात होतात या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी दुचाकी चालवताना जीव मुठीत घेऊन जावं लागतंय गेल्या दहा बारा वर्षापासून या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे हा रस्ता तातडीनं सुस्थितीत करावा जलवाहिनीची गळती काढावी आणि स्ट्रीट लाईटची सोय करावी अशा मागण्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघानं केल्यात आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास वीस डिसेंबरपासून महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय दरम्यान ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या इशाऱ्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज रिंगरोडची पाहणी केली आणि इथल्या समस्या तातडीनं सोडवण्याची हमी दिली यावेळी बंडोपंत दळवी विष्णुपंत ध्याडे रामचंद्र गायकवाड प्रभाकर लाड दिलीप मिरजकर वसंतराव हवळ चंद्रकांत बागडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते